पुन्हा एकदा काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांचा वाद पेटला आहे. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करून संदीप क्षीरसागर यांनी सभा घेतली आणि या सभेमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर पुतणे संदीप क्षीरसागर यांनी आरोप केले आहेत. या अगोदर बीडमध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर 50 कोटी रुपये घेऊन मंत्रीपद आणल्याचा आरोप केला होता. संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत, पण आरोप आणि आरोपाचे पुरावे जयदत्त क्षीरसागर आणि मला पत्रकारांनी समोरासमोर बसवावं, त्यांच्यासमोर मी पुरावे देईल आरोप झाले, मात्र नेमके आरोप काय असणार याचा मात्र उलगडा झाला नाही. आणि यामधून पुन्हा एकदा क्षीरसागर काका पुतण्याचा वाद हा शिगेला पेटलाय. पाहुयात. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर पत्रकार बांधव समोर आमने सामने बसेल. पत्रकार बांधव आहे, मी बोललो होतो का नाही? मी तयार आहे कधी पण बसायला. जे विकास कामाचे बोगस इस्टिमेट तुम्ही उचलले, 2012 काम 2017 केले, असे अनेक प्रकरणाचे कागद माझ्याकडे आहेत. तुम्ही पंचायत समिती घालून त्यांनी तेव्हा सांगितलं होतं आपण भ्रष्टाचार केला. माझी तयारी, मी काय भ्रष्टाचार केला आणि तुम्ही काय भ्रष्टाचार केला आपण ह्याच्यावरती समोर समोर पत्रकारांसमोर बोलू. चारित्र्याचे ते मला बोलले, मी इतके दिवस सहन केलं. माझ्या वडिलांपासून माझ्या कुटुंबावरती त्यांनी वारंवार या गोष्टी केल्या. मी आतापर्यंत या गोष्टी कधी बोलल्या नाही. आतापर्यंत जर मी एखादा आरोप अण्णांच्या चारित्र्यावरती जर केला तर तुम्ही आज मला म्हणताल की भैया रागाच्या भरात बोलताय. पण ती रागाच्या भरात बोलत नाही ताई. मी आज हे सांगतो, मी पत्रकार बांधवाला आजही सांगतो, तुमची ही सभा झाल्यानंतर माझी परत तयारी. त्यांनी माझ्या चारित्र्यावरती एक तरी पुरावा दाखवा. त्यांच्या चारित्र्यावरती ऑथेंटिक पुरावा मी पत्रकारांना देतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.